केंद्रशासन पुरस्कृत भिक्षेकरी सर्वसमावेशक पुनर्वसन प्रकल्पा अंतर्गत पथदर्शी प्रकल्प म्हणून नागपूर महानगरपालिकेने शहराच्या मुख्य परिसरात भिक्षेकरी निवारागृह निर्माण केले आहे या निवारागृहाचे उद्घाटन आज मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांच्या हस्ते करण्यात आले केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार यांच्यामार्फत भिक्षेकरी मुक्त शहर करण्याबाबत राष्ट्रीय स्तरावर मोहीम राबविण्याकरिता प्रायोगिक तत्वावर देशातील दहा शहरांची निवड करण्यात आली आहे या दहा शहरांच्या यादीमध्ये नागपूर महानगरपालिकेचाही समावेश आहे नागपूर महानगरपालिकेने शहरात केलेल्या भिक्षेकरी सर्वेक्षणात पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर सोळाशे एक भिक्षेकऱ्यांपैकी एकशे पन्नास भिक्षेकरांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता भिक्षेकरी निवारागृह सुरू करण्यात आले आहे या भिक्षेकरी निवाऱ्यात भिक्षेकरांचा सर्वांगीण विकास करण्यात येणार असून या ठिकाणी उत्तम राहण्याची जेवणाची निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे भिक्षेकरांना शासनातर्फे कौशल्य विकासाचे प्रशिक्षण तसेच त्यांच्या आवडीनुसार रोजगाराचे प्रशिक्षण देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे भिक्षेकरांची ही भिक्षेपासून मुक्तता करून त्यांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी मोदी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे त्यानुसार नागपूरला भिक्षेकरी मुक्त नागपूर केले जाणार आहे बाय मी देवेंद्र क्षीरसागर प्रकल्प संचालक भिक्षेकरी पुनर्वसन प्रकल्प आस्था निवारा गृह भारत सरकारच्या समाज कल्याण विभागाअंतर्गत एकूण दहा शहरांची निवड करण्यात आलेली होती त्या अंतर्गत नागपूर शहर हे एक पायलट निवडण्यात आलेले आहे आणि नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला असून माननीय महानगरपालिका आयुक्त श्री राधाकृष्ण साहेब यांच्या आदेशान्वे नागपूर शहर भिक्षेकरी मुक्त करण्याचा हा एक उपक्रम आहे लॉकडाऊनमध्ये सर्वे झाला होता अंतर्गत सोळाशे एक भिक्षेकरी नागपूर शहरामध्ये आढळून आलेले होते त्यातील एकशे पन्नास लोकांसाठी हे निवारागृह उपलब्ध करण्यात आलेलं आहे या ठिकाणी त्यांची एक दिनचर्या असून सकाळपासून त्यांना योगापासून त्यांची सुरुवात होते प्लस त्यांचा चहा नाचता प्लस दोन जेवन। तो दोन वेळचं जेवण आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांना हे रोडवरती राहून त्यांच्या विविध आजाराने ग्रासलेले असतात त्यांना व्यसन जडलेले असतात भरपूरशा एक जीवनाचा प्रवास करून ते रोडवरती येतात रोडवरून मग भिक्षा मागणे सुरुवात करतात तर ह्या सगळ्यांपासून त्यांना बाहेर काढण्यासाठी मनसोपचार तज्ज्ञाची पण मदत घेतलेली आहे या ठिकाणी त्यांचा टायप केलेलं आहे प्लस प्रथमोपचार डॉक्टर्स आहे नर्स आहे स्पिरिच्युअल ट्रेनर्स आहे मोटिवेशनल स्पीकर्स आहे तर या सगळ्यांची या ठिकाणी सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आता त्यांना नागपूर शहर भिक्षमरी मुक्त करण्यासाठी सगळ्यात अगोदर त्यांना डबल या भिक्षेकरी भिक्षा न मागण्यासाठी त्यांना स्किल ट्रेनिंग स्किल आणि स्वयंरोजगार तर ह्या सगळ्यांची या, या ठिकाणी नी निर्बेस आवश्यकतानुसार समजा त्यांना आता स्किल्स आहे काही नॉन टेक्निकल पण हे आहेत त्याची पण त्या ठिकाणी स्किल त्यांना उपलब्ध करण्यात येईल आणि त्यांना जॉबसाठी नागपूर महानगरपालिकेच्या सिटी बस सर्विसेस आहे त्याच्या ठिकाणी हेल्पर आहे पी व्ही आर एजन्सी आहे त्यांच्या ठिकाणी हेल्पिंग हेल्पर्स आहे काही रोजगार स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात येईल इ ई रिक्षाचं शटल सर्विस आहे त्या ठिकाणी त्यांना कोणी पेंटिंग जॉब तर काही छोट्या मोठं शॉप तर ह्या सगळं टाकून देण्यात येईल प्लस त्यांना सामाजिक सुरक्षा योजना आधार कार्ड त्यांचं समजा आता रोडवरती राहते त्यांची एक ओळख नष्ट होऊन जाते त्या काळात त्यांची एक ओळख त्यांचं आधार कार्ड काढून देण्यात येईल त्यांना एक ओळख पडून देण्यात येईल त्यांना आणखीन काही शासनाच्या ज्या सुविधा आहे त्या सुविधा आपण त्यांना या माध्यमातून पुरवेल हा प्रोजेक्ट शंभर टक्के सक्सेस करण्याचा मानस आहे बाय सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर मेरा फेवरेट डेस्टिनेशन मेरी फेवरेट डिश पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ अरे यार जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है सुरुचि मसाले खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि